नुकताच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला निर्विशेष मिळालं, तब्बल 30 जागा आम्ही जिंकल्या. या जागा जिंकण्यामध्ये आदरणीय पवारसाहेबांचा सिंहाचा वाटा आहे. वयाच्या 84 वयामध्ये सुद्धा पवारसाहेबांनी महाविकास आघाडीसाठी अथक प्रयत्न केले, महाविकास आघाडी तुटणार नाही याची काळजी घेतली, वेळप्रसंगी नमती भूमिका घेत या ठिकाणी मोठेपणा दाखवत 10 जागा त्यांना लढवल्या आणि तब्बल 8 जागा जिंकल्या. एकत्र पक्ष असताना सुद्धा एवढं मोठे यश आम्हाला मिळालं नाही, पण ज्या पवारसाहेबांचा पक्ष आणि कुटुंब फोडण्याचा प्रयत्न भाजपनी आणि त्यांच्या एकूणच देवेंद्र फडणवीस आणि अमित शहांनी केला, त्याला चोख उत्तर महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य मतदारांनी दिलेलं आहे. असं असताना महाविकास आघाडीचा जो काही विधानसभेचा निकाल आहे, विधानसभेच्या जागा वाटपाचं जे काही सूत्र आहे, ते माननीय राहुलजी गांधी साहेब असतील, माननीय खरगे साहेब असतील, माननीय उद्धवजी ठाकरे साहेब असतील, हे आदरणीय पवारसाहेबांशी चर्चा करून तो निर्णय घेतील. तरी सुद्धा अलीकडच्या काळामध्ये महाविकास आघाडीतले काही नेते मंडळी ही खालच्या स्तरावर प्रयत्न या ठिकाणी चर्चा करतात आणि एकूणच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कमकुवत झालाय किंवा फुटल्यामुळे त्यांची ताकद कमी झाली अशा प्रकारची चुकीचे स्टेटमेंट करतात. माझा त्यांना सल्ला आहे, एक तर जागा वाटपाचा निर्णय घेण्याचा अधिकार हा त्यांना नाही, हा अधिकार सर्वस्वी माननीय राहुलजी गांधी, त्याचबरोबर माननीय खरगे साहेब आणि माननीय उद्धवजी ठाकरे साहेब हे आदरणीय पवारसाहेबांची चर्चा करूनच करतील. तो टप्पा अजून पूर्ण करायला आणखी 20-25 दिवस लागणार आहेत, पण याच्यामुळे आपली मनं दुरावतील, दुखावतील अशा प्रकारचं कुठलंही स्टेटमेंट छोट्या किंवा मोठ्या नेत्यांनी करू नये, हा माझा त्यांना मित्र वजा मैत्रीमध्ये सल्ला राहील. मला खात्री आहे की येणाऱ्या विधानसभेमध्ये सुद्धा महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी दमदार या ठिकाणी पुनरागमन करेल, त्याचबरोबर निर्भीड यश सुद्धा मिळेल. पण त्याच्यासाठी आपल्यातल्या एकोप्याची गरज आहे. पुण्यातल्या किंवा महाराष्ट्रातल्या कुठल्याही सीटचं वाटप अजून झालेलं नाही, तो वाटप करण्याचा अधिकार आदरणीय पवार साहेब, आदरणीय राहुलजी गांधी, आदरणीय खरगे साहेब आणि माननीय उद्धवजी ठाकरे साहेब नक्की घेतील याची निश्चित खात्री माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आहे आणि तेवढी सहनशीलता आमच्या महाविकास आघाडीच्या सर्वच पक्षांनी घ्यावी ही सुद्धा नम्र दिशी विनंती.